प्लास्टिक पिकअप डेच्या निमित्ताने दोडामार तालुक्यातील गावागावात बुधवारी स्वच्छतेची चळवळ उभी राहिली प्राथमिक माध्यमिक शाळा ग्रामपंचायत आरोग्य विभाग अंगणवाडी यांनी स्वच्छता चळवळीत पुढाकार घेतला आणि त्याला त्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला प्लास्टिक बॉटल पिशव्या काचेच्या बाटल्या विविध खाद्यपदार्थांची वेष्टने गावागावात गोळा करून गाव वाड्या पाळंदी स्वच्छ करण्यात आल्या केवळ एकाच दिवशी तालुक्यात शेकडो टन प्लास्टिक कचरा गोळा केला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौरेश्मा सावंत यांनी संपूर्ण जिल्ह्यात प्लास्टिक मुक्तीसाठी प्लास्टिक पिकअप डे उपक्रम राबवण्याचा संकल्प सोडला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तालुक्यात प्लास्टिकच्या भस्मासुराला हद्दपार करण्याच्या दृष्टीनं गावागावात जनजागृती फेऱ्या काढण्यात आल्या ओला आणि सुका कचरा वर्गवारी आणि विल्हेवाट प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांचं एकत्रीकरण आणि नंतर वर्गीकरण प्लास्टिक पिशव्या वेष्टनं पाण्याच्या टाकाऊ वस्तू लोखंड अशा सगळ्या वस्तू वाड्या जात गोळा करण्यात आल्या शिवाय जनजागृतीसाठी वाड्या आणि गावोगावी फेऱ्या काढून समाजप्रबोधन करण्यात आलं साठेली भेडशी पिकोळे झरेबांबर मोरगाव मणेरी सासोली कुडासे खुर्द कोनाळ खोकरल यासह तालुक्यातल्या गावागावात प्लास्टिक कचरा गोळा करण्याचा सा उपक्रम सामुदायिकरित्या राबवण्यात आला यात तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा ताल उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला विद्यार्थी वर्गाचा मोठा सहभाग ठिकठिकाणी होता जिल्हा परिषद सदस्य अंकुश जाधव सभापती गणपत नाईक सौ संगीता देसाई उपसभापती सुनंदा धरणे साटेली भेडशीचे सरपंच नामदेव धरणे झरेबांबर आंबेलीच्या सरपंच सौ स्नेहा गवस आणि त्या त्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्व सदस्य प्लास्टिक पिकअप डेच्या उपक्रमात हिरिरीने सहभागी झाले होते प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्ग